तर मंडळी स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, जिथे आपण घेऊन चाललो आहोत स्टेलाला. गडदू देवीचं मंदिर असं आपण जाणार आहोत, त्या मंदिराचं नाव आहे. आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर गुहेमध्ये आहे आणि त्याच्यावरनं वॉटरफॉल म्हणजेच धबधबा वाहतो. तर आपण मंदिरामध्ये उभं राहिलं तरीही सुंदर असा धबधबा आपल्या डोळ्यांसमोरून असतो आणि त्या धबधब्याच्या पलीकडे असणारं सुंदर निसर्गाचं रूपही आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हाला आमची ही थोडीशी ऑफबीट ठिकाणं असतात बघा, आम्ही अनक्राऊडेड प्लेसेस तुम्हाला दाखवतो जेणेकरून गर्दी नसेल आणि निसर्गाचा आनंदही आपल्याला घेता येतो. सो संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण ही ठिकाणं जी वेगळी आहेत ती शेअर करा. राजगुरुनगर या गावापासून वाडा इथे असणाऱ्या गडदूदेवीचे मंदिर 36 किलोमीटरवर आहे. तिथे पोहोचण्यासाठी 1 तासाचा अवधी आपल्याला लागतो. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुहेमध्ये हे मंदिर आहे. हे मंदिर डोंगरावर असल्यामुळे या मंदिराच्या अलीकडेच आपण गाडी पार्किंग करू शकतो. अलीकडेच वाडा या गावामधूनही चांगला रोड या मंदिरापर्यंत येण्यासाठी तयार केलेला आहे. या मंदिराच्या ट्रस्टने भक्तांची पूर्ण काळजी घेतलेली आहे. इथे संपूर्ण पत्र्यांची शेड उभारलेली आहे. पण आता आम्ही आलोय तर खरं, पण सगळे मंदिरामध्ये स्टेलाला कसं घेऊन जाणार? तर आपण आता स्टेलाला कुठल्या ठिकाणी बांधून एक जण तिच्याजवळ थांबूया आणि आपण बाकीचे मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाऊया. इथे आम्हाला एक चांगली जागा मिळाली आहे. या गेटला आम्ही स्टेलाला बांधलेलं आहे आणि आम्ही आता दर्शन घेऊन येणार आहे. तोपर्यंत आमचे बाबा स्टेलाबरोबर थांबतील. हे मंदिर अतिशय प्रशस्त आहे. इथे बाहेर आपल्याला एक नंदी तसेच एक वाघ दिसून येतो आहे, म्हणजेच शंकराचे आणि देवीचे हे दोघे वाहन आहेत. इथे आतमध्ये शेंदुराने लेपलेल्या 2 मूर्ती आपल्याला दिसत आहेत. मंदिराच्या बाहेरच्या भिंतींवरही काही अशी रेखाचित्रे आहेत. तर पुढे उजव्या हाताला गेल्यानंतर अनेक मूर्ती आपल्याला दिसून येतात. जय बाप्पा, एलिफंट आहे ना हे बघ इथे कोणी, ये जय बाप्पा, ये हे बघ जय हनुमान, जय हनुमान, जय हनुमान, हे बघ हा जय हनुमान आहे, जय हनुमान, जय काही पर्यटक इथल्या या धबधब्याचा पुरेपूर आनंद घेत आहेत. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर उजव्या बाजूने चालत गेल्यानंतर इथे जिन्यासारखं काहीतरी दिसतंय आपल्याला आणि इथे पत्राही आहे. आपण इथनं वर जाऊन पाहूया काय आहे. इथे सुद्धा नैसर्गिकरित्या तयार झालेली गुहा आहे आणि हे आतमध्ये आपल्याला शंकराची पिंड दृष्टीस पडली.
वर्ण पाहिल्यानंतर सुद्धा हा धबधबा लांबूनही अतिशय सुरेख दिसतो आणि हे दृश्य खूप सुंदर आहे. तुम्हीही या जागेवर येऊन नक्की हे अनुभवा. आणि इथे येऊन आमच्या स्टेलाला सुद्धा खूप मजा आली. ती जरी एका जागी होती तरी पण तिला वेगळी लोक दिसली, नवीन ठिकाण दिसलं, त्यामुळे ती खुश होती. तर तुम्ही आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतात की नवीन व्हिडिओ आला आहे. आणि आमचे अजून येणारे मॉन्सूनचे व्हिडिओज पुढे पाहत रहा. चला आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि आपला व्हिडिओ इथेच थांबूया. आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि अजून कुठल्या प्लेसेस तुम्हाला बघायला आवडतील हेही आम्हाला कळवा. धन्यवाद.